राजगुरु नक्की कोण होते याचा वाद सुरू झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका प्रचारकांनी राजगुरु स्वयंसेवक असल्याचा दावा केला. संघाचे नेते आणि राजगुरूंचे वंशज यांच्याशी सहमत नसल्याचं एकीकडे दिसतंय, तर दुसरीकडे आता यावरून राजकारणही पेटलंय. आज आप लोगों को देखने को मिलेगा कि कैसे हिंदुस्तानी क्रांतिकारी अपने आदर्शों के लिए हंसते हुए मौत को गले लगाते हैं. कोई आखिरी ख्वाहिश तुम लोगों की? भगत सिंग आणि सुखदेव यांच्याबरोबर हसत हसत फासावर गेलेले महान क्रांतिकारक म्हणजे राजगुरु शिवराम हरी राजगुरु. हे संघ स्वयंसेवक होते असा दावा संघाचे प्रचारक नरेंद्र सेहगल यांनी आपल्या पुस्तकात केलाय. आता त्यावरून वादही सुरू झालाय. संघाचे ज्येष्ठ नेते मात्र याबाबत साशंक असल्याचं दिसतंय. राजगुरु नागपूरला आले असताना डॉक्टर हेडगेवार यांना भेटले असण्याची शक्यता माजी प्रचारक मागो वैद्य यांनी व्यक्त केली असली तरी राजगुरु स्वतः स्वयंसेवक असण्याची शक्यता मात्र फेटाळली आहे. राजगुरु संघाचे स्वयंसेवक असल्याची मला माहिती नाही आणि डॉक्टर हेडगेवारच्या कोणत्याही चरित्रामध्ये ते नाही आहे. परंतु ते जर नागपूरला आले असतील तर त्यांच्या सुरक्षित निवासाची व्यवस्था डॉक्टर हेडगेवार यांनी नक्कीच केली असेल. स्वतः डॉक्टर हेडगेवार यांचा क्रांतिकार्याशी क्रांतिकारकांशी निकटचा संबंध होता. राजगुरूंच्या वंशजांनीही ते स्वयंसेवक असण्याची शक्यता नसल्याचं म्हटलंय. हुतात्मा राजगुरूंना कुठल्याही एका विचारसरणीशी जोडणं योग्य होणार नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ते या देशाचे होते ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू हे संपूर्ण देशाचे होते. ते कुठल्याही एका संघटनेचे किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नव्हते आणि या बाबतीत आमच्याकडे आजपर्यंत कुठलाही पुरावा नाही. आमचे आजोबा आमचे वडील किंवा इतर जे काही आम्ही वाचन केलेलं आहे त्यातून आम्हाला अशी कुठलीही माहिती मिळालेली नाही की ज्या योगे आपण हा अनुमान काढू शकू. तर या गोष्टींवरनं ते संघाचे स्वयंसेवक होते का नव्हते हा पुढे आत्ता तरी सिद्ध झालेला मुद्दा नाही आहे. आत्ता तरी ते संघाचे स्वयंसेवक नव्हते हेच आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर आता ह्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसनं उडी घेतली आहे. 16व्या शतकात संघ नव्हता म्हणून बरं, नाहीतर शिवाजी महाराजही संघाचेच असल्याचा दावा केला गेला असता असा चिमटा धनंजय मुंडे यांनी काढलाय. परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा संघाचे स्वयंसेवक होते का? सरदार वल्लभभाई पटेल संघाचे स्वयंसेवक होते का? अरे काय चाललंय, स्वातंत्र्य काळात ज्यांनी कोणी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्या लढाईमध्ये संघ घडतात. म्हणून आज स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपली जीवन यात्रा संपवली त्या स्वातंत्र्य सेनानींना शहीदांना तुम्ही संघाचे म्हणून बोलता का? अरे लाज वाटली पाहिजे. बरे संघ 16व्या शतकात नव्हता नाही तर आज त्यांनी म्हणायला कमी केलं नव्हतं की छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा संघाचे होते. आतापर्यंत केवळ नेत्यांनाच एखाद्या जातीची किंवा विचारसरणीची लेबल लावली जात होती. राजगुरूंच्या निमित्तानं आता स्वातंत्र्य सैनिकांवरही असे शिक्के मारण्याची प्रथा रूढ होऊ पाहतीये. देशासाठी बलिदान देणाऱ्या या महान क्रांतिकारांना असं एखाद्या कोंदणात अडकवणं योग्य नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.